श्रोतेह हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र परळी बीड नगर रेल्वे दोन हजार एकोणीसपर्यंत सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही परळी इथल्या औष्णिक विद्युत केंद्रात आठव्या वीज निर्मिती संचाचं लोकार्पण आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या दमदार आगमनानं बीड जिल्ह्यात शेतकरी सुखावला या आणि इतर घडामोडींविषयी ही, ही माहिती परळी बीड नगर रेल्वे दोन हजार एकोणीसपर्यंत सुरू होणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे प्रभू यांच्या हस्ते परळी इथं रेल्वेच्या विविध विकास कामांचं तसंच प्रवासी सुविधांचं लोकार्पण आणि नवीन गाड्यांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते मराठवाडा आणि परिसरात पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याला रेल्वे प्रशासनाचं प्राधान्य असल्याचंही प्रभू यांनी यावेळी सांगितलं परळी इथल्या औष्णिक विद्युत केंद्रात आठवा वीज निर्मिती संच बसवण्यात आला आहा या वीज निर्मिती संचाचं लोकार्पण गेल्या आठवड्यात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्यात मांजरचुंबा इथल्या वीज उपकेंद्राचं लोकार्पण आणि विविध वीज उपकेंद्रांचं भूमिपूजनही बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं दिवंगत केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त परळी इथं गोपीनाथगडावर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण केली लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी शेतमजुरांसाठी संघर्ष केला आहे त्याची प्रेरणा घेऊनच हे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन कलि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बीड इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा अजित पवार यांनी दिला आपला पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचं सांगतानाच पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात कर्जमाफीसाठी श्रेय हास्यास्पद असल्याचं सांगत शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली नैऋत्य मोसमी पावसानं बीड जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली पावसाच्या या दमदार आगमनानं शेतकरी सुखावला आहे जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग आला असून बियाणं आणि खतं खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत दरम्यान बीड शहरातला बिंदुसरा नदीवरचा नवीन पूल या पहिल्याच पावसात वाहून गेला शेतकऱ्यांनी एक जूनपासून पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्हाभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला कर्जमाफी आणि हमीभावासह इतर मागण्यांसाठी काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घराला कुलूप ठोकण्यात आलगराईमध्यस्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला अनेक ठिकाणचे आठवडी बाजारही या दरम्यान बंद होते दरम्यान सरकारनं कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातले सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात धानोरा इथं गेल्या आठवड्यात एका खासगी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात नऊ जण जागीच ठार झाले लातूरकडे जाणारी ही बस धानोरा इथं एका वळणावर चालकाचा दाफा सुटल्यानं अपघातग्रस्त झाली दहावी तसंच बारावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं बारावी परीक्षेत जिल्ह्यातून नव्वद पूर्णांक एकोणपन्नास शतांश परीक्षार्थी उत्तीर्ण झाले तर दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ब्याण्णव पूर्णांक पासष्ट शतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं बीड जिल्हा औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर राहिला नव्या शैक्षणिक वर्षाला पंधरा जूनपासून प्रारंभ झाला बीड जिल्ह्यातल्या अडीच हजारावर विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवाचा सोहळा दिमाखात साजरा झाला अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं पुस्तकं तसंच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं अंबाजोगाई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या खापरटून इथल्या शाळेत प्रवेश दिंडी काढण्यात आली आष्टी तसंच केस तालुक्यात सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली शिधापत्रिका दुरुस्तीच्या कामाचं देयक अदा करण्यासाठी एक लाख रुपये लाच घेताना बीडचे नायब तहसीलदार माधव काळे आणि लिपिक अभिजीत दहिवाळ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगे हात अटक पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यासाठी काळे यानं दोन लाख रुपयांची लाच मागितली होती आपण बीड जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला